सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, आपल्या सर्वांचं कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक, मनापासून स्वागत करत आहे. सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय परिभाषा बरेचदा कळत नाही, तर त्या संदर्भामध्ये सर्व योग्य प्रकारे तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण वेब सिरीज सुरू केलेली आहे. तर या वेब सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीर महाजन, जे वरिष्ठ किडनी स्पेशालिस्ट आहेत आणि मागील 8 वर्षांपासून ते ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून पण कार्यरत आहेत. कमलनयन बजाज, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कमलनयन बजाज हे एक संपूर्ण हॉस्पिटल आहे, ज्याला आपण कम्प्लीट हॉस्पिटल म्हणू शकतो. आपल्या आपल्या विभागामध्ये, संपूर्ण विभागामध्येच नव्हे तर देशभरातल्या कोणाकोणातून एक विश्वासाने लोक उपचारासाठी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये येतात. आणि कमलनयन बजाज रुग्णालयाचं ट्रान्सप्लांट विभाग म्हणजे अवयव प्रत्यारोपण विभाग हा इतका अद्ययावत आहे की मागील अनेक वर्षांमध्ये 1200 जास्त किडनी प्रत्यारोपण कमलनयन बजाज रुग्णालयाच्या मार्फत आत्तापर्यंत घडून आलेले आहेत. तर आज याच विषयासंदर्भात, किडनीचे आजार आणि किडनी प्रत्यारोपण या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर समीर महाजन. नमस्कार सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि काही मोजक्या समर्पक प्रश्नांद्वारे आपण किडनी संदर्भात आजार आणि किडनी प्रत्यारोपण याविषयी आपण या तज्ज्ञ व्यक्तीकडनं माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मला पहिला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की कॉमन लँग्वेजमध्ये किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये ज्याला आपण किडनी फेल म्हणतो, तर किडनी फेल म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखायचं? तर यामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहे. किडनी हा शब्द आला की बऱ्याच लोकांना भीती वाटते सुरुवातीला. तर किडनी फेल म्हणजे काय? तर यासाठी थोडंसं किडनीची कार्यक्षमता, कार्य काय आहे हे समजणं गरजेचं आहे. किडनीचे कार्य आपलं शरीर शुद्धीकरण आहे, आणि हे कार्य करण्यात जेव्हा किडनी कमी पडते, आणि पर्टिक्युलरली किडनीची कार्यक्षमता आपण GFR मोजत असतो, तर GFR नॉर्मली हा 90 ते 110 ml पर मिनिटमध्ये पर मिनिटच्या आसपास असतो. तो GFR जेव्हा 10 ते 15 ml पर मिनिटपेक्षा कमी होतो, त्यावेळेला आपण त्याला किडनी फेल्युअर किंवा CKD किंवा एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतो. आणि जेव्हा आपण एंड स्टेज रिनल डिसीजचा विचार करतो किंवा किडनी फेल्युअरचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला रिनल रिप्लेसमेंट थेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागते. आता रिनल रिप्लेसमेंट थेरपीचे प्रकार म्हणजे आपण जे नेहमी ऐकतो, हिमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट, हे तर किडनी फेल्युअर हे ही शेवटची स्टेप आहे. म्हणजे जेव्हा GFR 10 ते 15 ml पेक्षा कमी असतो, म्हणजे अगदी कुठल्याही किडनीच्या रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम दिसला तर त्याला किडनी फेल्युअर म्हणणं काही योग्य नाही. ओके, धन्यवाद. आपण आता बघितलं की किडनी फेल्युअर म्हणजे काय, तर प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की बरेचसे कारणं आहेत. आजकाल किडनी फेल्युअर होणाऱ्या रुग्णांची संख्या पण खूप वाढलेली आहे, त्यांना डायलिसिस करावं लागतं. याच्यातनं जो प्रश्न उद्भवतो की याच्यावरचा परमनंट उपाय काय आहे, की एखाद्याची किडनी जर फेल झाली तर त्याच्यासाठी आपण जे ऐकलेलं आहे ते आहे म्हणजे किडनी प्रत्यारोपण. तर या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपल्याला आता वळायचं आहे. किडनी प्रत्यारोपण, सर, किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय असतं, त्याचे प्रकार किती आहेत, आणि लोकांच्या मनात जी कायम भीती असते की किडनी कोण कोणाला देऊ शकतं आणि जो देणारा आहे त्याला काही त्याच्यापासून त्रास होतो, किंवा ज्याच्या शरीरात नवीन किडनी बसवलेली आहे त्याला काही पुढं काही त्रास होतो का, अशी सगळी शंका असते. खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. किडनी फेल्युअर जेव्हा होते, जे मी आधी पहिल्या प्रश्नातच आपण चर्चा केली, GFR जेव्हा 10 ते 15 ml पेक्षा कमी येतो, तर तेव्हा त्याला किडनी ट्रान्सप्लांट करणे हा त्याचा परमनंट उपाय आहे, आणि म्हणजे प्रत्यारोपण करणे.
आणि डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हे त्याचे टेम्पररी उपाय आहेत, ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये कधी कधी ब्रिज थेरपी म्हणून वापरतो, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचण्यासाठीचा वापरलेला ब्रिज. तर कधी आणि कोण करू शक कुणाचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं, तर किडनी ट्रान्सप्लांट ही अशी गोष्ट आहे, किडनी प्रत्यारोपण, जे जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं आहे. तर असा कुठलाही व्यक्ती जो डायलिसिसच्या सपोर्टवर आहे, जो डायलिसिसच्या सपोर्टवर जगतो आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने किडनी ट्रान्सप्लांटसाठी चाचपणी करायला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याला वयोमर्यादा असतात आणि इतर काही आजार किती गंभीर आजार आहेत यावरून आपण त्याचा फिटनेस बघत असतो, पण एव्हरी पेशंट शुड थिंक अबाउट किडनी ट्रान्सप्लांट हू एव्हर इज ऑन डायलिसिस. आणि ह्याचे जे प्रकार असतात तर त्यामध्ये लाईव्ह रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांट LRRT जे म्हणतो आपण, म्हणजे कुटुंबातील एखादा व्यक्ती पुढे येऊन एक किडनी डोनेट करतो, अवयव दान करतो आणि त्याचे किडनी प्रत्यारोपण होऊन कुटुंबातील दोघेही व्यक्ती व्यवस्थित जगतात, हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे डिझीज डोनर रिनल ट्रान्सप्लांटेशन, म्हणजे कॅडेवर ट्रान्सप्लांट हे त्याला दुसरा शब्द आहे, म्हणजे ऍक्सिडेंट किंवा इतर काही आजाराने ब्रेनडेड झालेले रुग्ण त्यांच्या कुटुंबियांच्या परमिशन घेऊन जेव्हा किडनी अवयव दान करतात, किडनी किंवा इतर अवयव, तर त्यांच्याकडनं मिळालेल्या किडनीमुळे जी संजीवनी मिळते एखाद्या रुग्णाला त्याला डिझीज डोनर रिनल ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. तिसरा एक प्रकार असा म्हणू शकतो आपण प्रीएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट, ज्याचे रिझल्ट हे सगळ्यात चांगले आहेत. म्हणजे काय, तर प्रीएम्प्टिव्ह म्हणजे आपल्याला जेव्हा दिसतंय की GFR 15 ml पेक्षा खाली येत आहे, हळूहळू किडनीचा आजार वाढतो आहे, CKD आजार, तर त्यावेळेला पेशंट किंवा रुग्णाला परमनंट डायलिसिसवर न जाऊ देता आधीच किडनी ट्रान्सप्लांट करून घेणे आणि त्याला डायलिसिसच्या साईड इफेक्ट्स मधनं जाण्याची गरज न पडणे, यामध्ये अनेक फायदे आहेत, जसे की डायलिसिसवर होणारा खर्च, डायलिसिसचा होणारा त्रास, इतर सपोर्टिव्ह औषधींवर होणारा खर्च आणि त्यासाठी लागणारे फिश्युला, कॅथेटर्स, यातनं जे जावं लागतं पेशंटला, त्या सगळ्यांना वगळून आपण डिरेक्टली त्याला किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपणाकडे पाठवू शकतो, ज्याला प्रीएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट म्हणतात, जे आपण कमलनेन बजाज रुग्णालय येथे ऑलरेडी करत आहोत आणि याचे रिझल्ट सर्वात चांगले आहेत. आणखीन एक दोन छोटे प्रकार म्हणाला तर ABO इनकम्पॅटेबल ट्रान्सप्लांट, म्हणजे विरुद्ध रक्तगटाच्या लोकांचंही ट्रान्सप्लांट होऊ शकतं, म्हणजे ब्लड ग्रुप सेम असणं असे काही आवश्यकता नाहीये. परत स्वॅप ट्रान्सप्लांट असतं, डॉमिनो ट्रान्सप्लांट असतं. स्वॅप म्हणजे दोन कुटुंबातील किडनीची अदलाबदल, जे कायद्याने मान्य आहे आणि रक्तगटातला जो फरक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण स्वॅप ट्रान्सप्लांटचा पर्याय निवडू शकतो. आणि डॉमिनो ट्रान्सप्लांट हे स्वॅपचाच एक मोठा प्रकार आहे, इट इज लाईक, म्हणजे ते चेन सारखं आहे. पेशंट ए कडून किडनी बी कडे मिळेल, बीच्या डोनरकडनं सी कडे मिळेल आणि सीच्या डोनरकडनं ए ला मिळेल, असं डॉमिनो ट्रान्सप्लांट सुद्धा कायद्याने मान्य आहे. तुमच्या प्रश्नाचा जो पुढचा भाग होता की त्याचा आउटकम कसा आहे, आउटकम, तर आतापर्यंतच्या झालेल्या अभ्यासात, म्हणजे आता किडनी ट्रान्सप्लांट 3 दशकांहून अधिक प्रॅक्टिस केल्या जाते जगभरात आणि त्याचे सेफ्टी बऱ्यापैकी बघितली गेलेली आहे आणि किडनी ट्रान्सप्लांटचे रिझल्ट सगळे, आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मेडिसिन्स हे सगळं जर बघता, किडनी ट्रान्सप्लांटचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि डोनर आणि पेशंट दोघांची सेफ्टी बऱ्यापैकी सिद्ध झालेली आहे. तर डोनरला काही इतर आजार नसेल आणि सेफ्टी प्रोफाईल पूर्ण बघितल्या गेला असेल तर डोनरला धोका होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि पेशंटच्या बाबतीत साधारण 90% पेक्षा चांगले रिझल्ट्स आहेत किडनी ट्रान्सप्लांटमध्ये. धन्यवाद, आपण खूपच महत्त्वाची माहिती दिली आणि मला खात्री आहे की या प्रश्नाच्या उत्तरानंतर बहुतेक जे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये उद्भवतात त्या सगळ्यांची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत. फक्त आता एक शेवटचा अडथळा जो बऱ्याच व्यक्तींच्या आता मनामध्ये याच्यानंतर उद्भवतो की ठीक आहे, किडनी ट्रान्सप्लांट चांगलं असतं, चांगली ट्रीटमेंट आहे, रिझल्ट चांगले आहेत, जो देतो दाता त्याला पण काही फार रिस्क, एकदम नगण्य अशी रिस्क आहे आणि ओव्हरऑल त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. आता फक्त प्रश्न एवढाच उरतो की खर्चाचं काय, लोकांच्या मनामध्ये तो पण एक प्रश्न असतो की याच्यामुळे हा किती खर्च लागेल आणि मला हे झेपेल का, याबद्दल आपण काय प्रकाश टाकू शकाल. इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्याशिवाय कुठलाही भाग आपल्याला अपूर्णच राहतो. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. मला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मला बरेच अनुभव आठवले, जेव्हा आपल्याकडील रुग्णांना एक गैरसमज आहे खूप मोठा रुग्णांमध्ये, 15-20 लाख रुपये लागतील, जमीन जायदाद विकावी लागेल, हे आम्ही नेहमी बघतो. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला हसायला येतं कारण मोठी शहरे किंवा महानगरांमध्ये कदाचित अजूनही ही स्थिती असावी, पण आपल्याकडे पर्टिक्युलरली कमलनयन बजाज रुग्णालयात किंवा मराठवाड्यातील जे काही ट्रान्सप्लांटचे सेंटर्स आहेत तर एवढे पैसे लागत नाहीत.
आणि इतकं महागडं म्हणजे जे 15-20 लाख रुपये लागतील वगैरे असा जो गैरसमज आहे असं काहीही नाही आहे. यापेक्षा अत्यंत वाजवी दरात किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया होते आणि यासाठी म्हणजे अगदी जे काय रक्कम लागते पेशंटला, तर यासाठी जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील तर त्यांच्याकरिता काही सरकारी सुविधा, काही प्रायव्हेट एनजीओज म्हणजे सेवाभावी संस्था यांच्याकडनं सुद्धा मदत मिळते. आणि बजाज रुग्णालयातील जे कर्मचारी आहेत ट्रान्सप्लांट संदर्भात, ते त्यासाठी रुग्णांना मदत आणि माहिती पण देत असतात. तर किडनी प्रत्यारोपण हे आता श्रीमंतांचं राहिलेलं नाही, अगदी आर्थिकदृष्ट्या प्रत्येक घटकातील व्यक्तीपर्यंत किडनीच्या आजाराला ट्रीटमेंट आणि उपचार मिळावे आणि किडनी ट्रान्सप्लांटचा उपचार मिळावा जो सर्वात चांगला आहे याची काळजी बऱ्यापैकी घेतल्या गेलेली आहे आणि त्याच्यासाठी समाजातील सर्व घटक कार्यरत आहेत. तर हा या भीतीपोटी जे रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचत नाहीत ते अत्यंत ही एक मोठी चूक आहे आणि प्रत्येक रुग्णाने किडनी ट्रान्सप्लांटचा पर्यायचा विचार करायला हवा. अत्यंत छान. तुमच्या या उत्तरानंतर बहुतेकांच्या मनावरचं जे मळब आहे किंवा भीती आहे ती निघून गेली असेल. तर जसं आपण दोन्ही गोष्टी बघितल्या की क्लिनिकलीसुद्धा किडनी ट्रान्सप्लांट ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आहे किडनी फेल्युअर असलेल्या रुग्णांसाठी आणि आर्थिक दृष्टीनेसुद्धा ते परवडणारं आहे. कमलनयन बजाज रुग्णालय चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आणि आत्तापर्यंत असंख्य लोकांना रुग्णालयाने मदत केलेली आहे आणि रुग्णाची सुविधा सर्वप्रथम ज्याच्याकडे फोकस असतो या कमलनयन बजाज रुग्णालयाच्या टीमचा, तर अशा या रुग्णालयामध्ये कुणालाही किडनी विषयक कुठलेही आजार असतील तर डॉक्टर समीर महाजन आणि त्यांची टीम ही कायम तत्पर आहे. कृपया आपल्याला कुठल्याही प्रकारचे किडनी आजारासंदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल, उपचार हवे असतील किंवा किडनी प्रत्यारोपण करण्याचा विचार असेल तर कृपया डॉक्टर समीर महाजन यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. 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 थँक्यू. आरोग्य जागृती.